मराठा आरक्षणाबाबत सकल मराठा समाजानं दिला सरकारला इशारा। 30 सप्टेंबर पर्यंत अल्टिमेटम आणि 2 ऑक्टोबर पासून सुरू करणार आमरण उपोषण। मागील 400 रुपयांचा हिशेब चुकता केल्याशिवाय यंदाच्या हंगामात कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा। कुणबी दाखल्यांसाठी एजंट लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप। हे प्रकार थांबवण्याची त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। मतदान केंद्रावर पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याप्रकरणी कुशिरेतर्फे ठाणेच्या माजी सरपंचांसह दोघांना 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा। जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा। आणि कागलमधील विकास कामांच्या टेंडरवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच घडला वादावादीचा प्रकार।